नमस्कार, मी अश्विनी घोबरागडे, माझे चंद्रपूर या न्यूज चॅनल वरती आपलं स्वागत। जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी। घुगुस येथील प्रयास सभागृहात रविवारला सायंकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। दिनांक 21 नोव्हेंबर 2020 ला गांधी चौकात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। या महा रक्तदान शिबिरात 717 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते। तसेच जिल्ह्यात 1007 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते। त्यामुळे रक्तदात्यांच्या समर्थनार्थ प्रयास सभागृहात हेल्मेट व कॅन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। त्यामुळे रक्तदात्यांच्या सन्मानार्थ प्रयास सभागृहात हेल्मेट व कॅन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। रक्तदात्यांना हेल्मेट व कॅन देऊन सत्कार भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती नितुताई चौधरी, नकोडा मार्डा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य ब्रिजभूषण पाजरे, भाजपा तालुका अध्यक्ष नामदेव डाकुले, माजी पंचायत समिती उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोबडे, संजय तिवारी, सिनू इसरफ, वैशाली ढवस, लक्ष्मी नलभोगा, नंदा कांबळे, सुचिता लुटे, भाजपा नेते विनोद चौधरी, हेमंत उरकुडे, रत्नेश सिंग, संजय भोंगळे, अनिल मंत्रीवार, सुनील राम, पत्रकार सुरेश खडसे, इम्तियाज रज्जाक मंचावर उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, महारक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या जिल्ह्यातील 1007 रक्तदात्यांचे व घुगुस येथील 717 रक्तदात्यांचे आभार मानतो। त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही। आज गोरगरिबांना रक्ताची गरज पडते। या रक्तातून कोणाचेही प्राण वाचवता येते। हे एक महान कार्य आहे। जनतेच्या रक्तदानाच्या भावना तीव्र होते। मागील 16 वर्षापासून रक्तदानाचे महान कार्य सुरू आहे। स्वतःचे रक्त देऊन अनेकांचे प्राण वाचवले जाते। त्यामुळे रक्तदात्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे। मी नेहमी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, असे ते म्हणाले। प्रास्ताविक भाषणात भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोडे म्हणाले, 16 वर्षापासूनच्या उत्साहाने कार्यक्रम घेण्यात येत आले आहे। त्याच उत्साहाने आज हा कार्यक्रम घेण्यात येत आहे। घुगुस येथील महारक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना मागील 3 वर्षापासून हेल्मेटचे वाटप करण्यात येत आहे। घुगुस येथे 12 आरो मशीनचे उद्घाटन झाल्याने त्यासाठी सहकाऱ्यांनी कॅन उपलब्ध करून द्यावी असे सांगितले होते। त्यामुळे यावर्षी कॅन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे। देवराव दादाच्या वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान शिबिर घेणे हा आमच्या परिवाराचा आवडता कार्यक्रम आहे। जेव्हा आम्ही पहिल्यांदा चहा व रक्तदान शिबिर घेतले तेव्हा जवळपास 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते। पुढे वटवृक्षाप्रमाणे रक्तदात्यांची संख्या वाढत गेली, असे ते म्हणाले। यावेळी विशेष 13 महिला रक्तदात्यांचा शाल व श्रीफळ आणि कॅन देऊन सत्कार भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला। संचालन साजन गोहने माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी केले तर आभार दशरथ अस्तोवार यांनी मानले। कार्यक्रमास घुगुस प्रयास सखी मंच मुख्य मार्गदर्शिका अर्चनाताई भोंगळे, घुगुस प्रयास सखी मंच अध्यक्ष किरणताई बोडे, भाजपा नेते बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, निरंजन डंभारे, श्रीकांत सावे उपस्थित होते। माझा चंद्रपूर न्यूज। मी आपल्या माध्यमातून 21 नोव्हेंबरला ज्या 1007 लोकांनी रक्तदानाचं महान कार्य केलं त्या सर्व 1007 लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो। मी खरं तर खूप भाग्यशाली छोटासा कार्यकर्ता आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यामधून 1007 लोकांनी रक्त दिलं। घुगुससारख्या शहरातून 717 लोकांनी रक्त दिलं। खरं तर हे त्यांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही। जेव्हा एखाद्या गरीब माणसाला रक्ताची गरज पडते तर या रक्तातून कोणाचे तरी प्राण वाचणार आहे आणि हे फार महान कार्य आहे। आजही आपण पाहतो की गरिबांना रक्त मिळत नाही, मग जेव्हा अशा प्रकारचे रक्तदान शिबिर होते जनतेमध्ये रक्तदानाबद्दलची भावना ही तीव्र होत असते। आणि म्हणून मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या घुगुसमधल्या ज्या 717 लोकांनी रक्त दिलं त्यांचा आज सत्काराचा कार्यक्रम आमच्या सर्व सहकाऱ्यांनी केला। मी त्या सर्व रक्तदात्यांचं मनापासून धन्यवाद देतो। गेल्या 16 वर्षापासून रक्तदान शिबिराचं एक कार्य हे नियमित सुरू आहे आणि या 16 वर्षामध्ये अनेक लोकांनी स्वतःचं रक्त देऊन अनेकांचे प्राण वाचवले।
आणि मला वाटते एखाद्याचं प्राण वाचणे यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी गोष्ट होऊ शकत नाही आणि म्हणून यानिमित्त जे रक्तदाते आहेत त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहे आणि त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो आणि नेहमी त्यांच्या गुणामध्ये असेच काही विशेष घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. बघत रहा माझं चंद्रपूर न्यूज चॅनल. धन्यवाद.